शेगाव तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या बुडगावचा गेल्या 35 वर्षापासून विकास खुंटला आहे. बुडगावात आवश्यक त्या सोयी सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांनी 16 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी प्रमुख मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. पुनर्वसित बुडगावात रस्ते, पाणी टंचाई, आरोग्यविषयक इतर आवश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर त्रस्त ग्रामस्थांनी मोर्चाकडून आपला संताप व्यक्त केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 25 जानेवारीला उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पाणी, आरोग्यविषयक भरपूर रस्ते इत्यादी सुविधांपासून वंचित असल्या कारणामुळे आम्हाला आक्रोश मोर्चा काढण्याची प्रसंग शासकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काढावा लागत आहे. तरी सर्व गावकऱ्याच्या वतीने बोंडगाव येथील गेल्या 35 वर्षापासून वंचित असलेल्या विकास कामापासून आक्रोश मोर्चा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दडप मोर्चा काढण्यात आलेला असून सुद्धा कुठल्याही प्रकारचे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून येले वारंवार निवेदन पत्र व्यवहार करून सुद्धा एकही अधिकारी बोंडगाव पुनर्वसन येथे पाहणी करण्याकरिता आलेला नसून सुद्धा त्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे.